पुणे हडपसर येथे रस्त्याकडेला तोडून टाकण्यात आलेले 100 ते 200 वर्षाचे झाड सातारा मसवे येथील पोलीस दल व सह्याद्री देवराईच्या वतीने साकारत असलेल्या जैवविविधता उद्यानात दिमागदारपणे बहरत आहे. 2021 रोजी मसवे येथील पोलीस दलाच्या जागेत साकारणाऱ्या जैवविविधता उद्यानात मोठ्या थाटात या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले होते. आज 1 वर्षाने हे वडाचे झाड नव्या दमाने बहरले आहे. सह्याद्री देवराईचे प्रणेते प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे नेमक्या पद्धतीने काय म्हणाले पाहूया. 2021 डिसेंबरला हडपसरच्या एका घराच्या लोकांना वडाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी वड तोडून टाकला होता रस्त्यावर. त्याची माहिती मिळाली सह्याद्री देवराईचे आमचे पानसरी नर्सरीचे पानसरे यांना. त्यांनी त्याच्यावर 1 महिन्यावर ट्रीटमेंट केली, इकडे आणून लावायचं ठरलं आणि जानेवारी 26 आपल्या राष्ट्रीय वृक्ष वडाला गोळीबार मैदानाच्या सह्याद्री देवराईत आणून लावलं. आज 15 मे आहे. जगण्याची आशा इतकी जिवंत होती की त्याला अशी मस्त पालवी फुटली आणि हे 200-300 वर्षाचं जे काही झाड असेल ते आता परत नव्यानं जगायला लागले. खरं तर हे वाळून गेलं असतं, जळण झालं असतं, परंतु परत लावल्यामुळं ते भरभरत लागलं आणि त्याचं आयुष्य परत फुललंय. तर अशी रस्ता रुंदीकरणामध्ये जी वडाची झाडं जात आहेत ती वाचवण्यासाठीचा आपण प्रयत्न आता जिंतूरला गंगाखेडला केला आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे करणार आहोत. तर असं हे परत त्याचं जीवन त्याला मिळो आणि वड असा फुलत राहो. वडाच्या नावानं चांग भले.